आपण बरेच तरुण मित्र आहे आणि आपण सर्व आदिवासी महादेवाचे भक्त आहोत, बरोबर ना? बडापेन, बडा महादेव, तर आपण जरा घोषणा देऊया पहिल्यांदा. कोणती घोषणा द्यायची? मावळ्यांची, हर महादेव, बरोबर ना? हर हर विधानसभेचे उपाध्यक्ष जिरोळ साहेब, त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री गावित साहेब, माजी आदिवासी विकास मंत्री आदरणीय पिठोर साहेब, सर्व आमदार, आजी आमदार, माजी आमदार, माजी खासदार आणि आजी खासदार, तर आमची नावं घेत नाही, पण आपण या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या लोकप्रतिनिधीचं मी हार्दिक स्वागत करतो. ते यासाठी की आपल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की आपले सर्व लोकप्रतिनिधी एका सामाजिक प्रश्नावर एकत्र आलेले आहेत आणि पक्ष विरहित आपली भूमिका मांडताय. मित्र हो, नाव ठेवणं सोपं असतो, लोकप्रतिनिधींना नाव ठेवणं सोपं असतं. आपण आपल्या लोकप्रतिनिधींना कामाला लावून नवे नवे त्यांच्या हक्काची जाणीव करून आपल्या आदिवासींसाठी लढायला त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि ते करतायत ना. आणि ठराविक जे लोक करतात त्यांनाच आम्ही करतो, जे कोणी येतच नाही त्यांचं काय? भोसरा साहेब असतील, लाटे साहेब असतील, निकोले साहेब असतील, त्यानंतर नितीन पवार साहेब असतील, बरेच आहेत म्हणजे जे नेहमी येतात ना त्यांचं आपण कौतुक केलंच पाहिजे. निर्वाळ साहेब पुढाकार घेतात बऱ्याच कार्यक्रमांना, मिटिंगला मी स्वतः हजर होतो, सह्याद्रीच्या अतिथिगृहाला मी हजर होतो. मित्र हो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व लोकप्रतिनिधींचे आपण आभार मानूया, स्वागत करूया, अभिनंदन करूया, धन्यवाद देऊ. प्रश्न असं पडतो तर त्या धनगरचा एक आमदार आवाज देतो सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोमवारी रस्ता रोको होईल. प्रत्येक साहेब अरे काय म्हणजे आम्ही कायद्याने मागतो, गावित साहेब, प्रयत्न गावित साहेब, आम्ही कायद्याने मागतो. आमच्या बाजूला तुमचं हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे आणि हे अनैतिक सरकार, बेकायदा सरकार, बेकायदा करण्यासाठी बेकायदा समित्या नेमतात. दुर्दैव असं आहे की कोळ्यांसाठी त्यांनी कमिटी फॉर्म केली, त्यानंतर पुन्हा त्याच्या पडताळणीसाठी ती परत कमिटी फॉर्म करण्यासाठी मिटिंग लावली, ती आपण उजळून लावली, त्यानंतर पुन्हा या धनगरांसाठी त्यांची पहिली ती सुधाकर शिंदे कमिटी स्थापन केली की ते शिंदे स्वतः धनगर आहेत अशी माझी माहिती आहे, राम शिंदेचे बंधू आहेत अशी माझी माहिती आहे. अशा बायस कमिटीने तुम्ही फॉर्म करत असाल तर आदिवासींना न्याय देण्यासाठी तुम्ही करत आहात करायचं आहे, म्हणून तुमच्या मर्जीतली माणसं नेमायची, दोन आयएएस नेमले प्लस पाच धनगर प्रतिनिधी त्याच्यामध्ये त्याचे सदस्य असतील. अरे कुठला न्याय हा? तुमच्याच वरच आहे धनगर, लोकप्रतिनिधी धनगर. अरे आदिवासी उचला आणि सगळ्यांना समुद्रात बुडवायचं, नाही आदिवासींना उचला आणि समुद्रात बुडवायचं, ही कटकट मिटेल, तुमच्यासारखं तुम्हाला करता येईल, कुठपर्यंत सहज करणार? मित्र कोळे तर राजच घुसत आहेत महाराष्ट्रामध्ये. कोळ्यांची लोकसंख्या 300 पटीनं वाढलेली आहे, म्हणजे कोणी नामसादर्भाचा फायदा घेतला असताना. डॉक्टर सुभे साहेब तुम्हाला माहितीये, राज्य मनोज कुमार साहेबांना माहिती, सगळ्यांना माहिती आहे, राजेंद्र दाभाडे आहेत, अहो कोळी असतील, हलवा असतील, ठाकूर असतील, बंडरवार असतील आणि आता तर त्या मराठवाड्यामध्ये कोळ्यांचं पीक आले. प्रत्येक साहेब मला काही कळत नाही आमची इफिशियन्सी एवढी कधी वाढली, ते खरंच चेकी दुर्दव आहे, दुर्दव आहे. म्हणजे आमच्या बाजूनं एक तुम्हाला उदाहरण देतो, खिल्लाऱ्यांची जात पडताळणी रद्द करण्यासाठी साहेब इतकी घाई चालली आहे, मग करू द्या त्यांना, रद्द करू द्या आणि लगेच त्यांना सांगा की आजपर्यंत जेवढे घुसखोर आहेत ज्यांना आपण कंटिन्युअस व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांची आई रद्द करा, होऊन जाऊ द्या, चालेल का? अरे दम असेल का तुमच्यात? करून दाखवा, बिलारची रद्द करा आणि आमच्या आदिवासींमध्ये कोळी घुसले असतील, ठाकर घुसले असतील, हलवा घुसले असतील, मंडेर वारू घुसले असतील, मंडेर वाडा सॉरी मंडेर वारू घुसले असतील, सगळ्यांच्या रद्द करा, आधी संख्या करतात. त्याचबरोबर आमचे पेसाचा तरुण बसलेले आहेत, आपण खरं म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा सुधाकर शिंदे समिती स्थापन केली, साहेब पुण्याला मोर्चा काढला, आपण नाशिकला मोर्चा काढला, आम्ही ठाण्याला मोर्चा काढला, आपले आमच्या पाटील साहेब होते त्या मोर्चाला, आमचा काही दबाव पडत नाही. त्या सुधाकर शिंदेची समिती रद्द झालीच नाही की बेकायदा आहे सुभेद साहेब, हे सगळं बेकायदा चालू आहे. आमच्या बाजूने सरकार नाही आणि घुसखोर असतील, कोळी असतील, धनगर असतील, याच्या बाजूने कोणतरी जातो, कमिटी लगेच त्यांच्या बैठका होतात, कमिटीला फॉर्म केल्या जातात, आमच्या विरोधात कोणते निर्णय घेतले जातात, हे कुठवर चालायचं? म्हणजे आम्हाला साधारण जी आर 95 जी आर देखील आपल्याला आजपर्यंत रद्द करता आला नाही. सर
कोल्याच्या समितीला 150 लोक त्यांचे कसे आपले 10 लोक आणि त्या अधिवेशनात मुद्दा मांडला की त्यांना इन्व्हाइट केले 99 लोक होते त्याची 1500 लोक असतील आपल्या 20-25 लोक असतील हे कुठपर्यंत जाणार म्हणजे सरकार जर त्यांना फेवर करत असेल अधिवेशनात अन्याय करायचं असेल हे चालणार नाही मित्र सांगावं असं वाटतं दाभाडे साहेबांनी फार मुद्दा महत्वाचा मांडला की जर आपल्याला समजा धनगड आणि धनगड त्या खोलात मी जाणार नाही धनगड नाही तो धांगड उपचार आहे आणि धनगर हे अधिवेशन होऊ शकत नाही जर धनगड आणि धनगर यात साम्य असेल तशा प्रकारचा डीआर काढायचा असेल तर पहिल्यांदा हे सांगा की तुमची मेंढ्या आमच्या डोंगरात आमच्या जंगलात आमच्या पावसात जपतील का हो नाही म्हणजेच काय आदिवासी असायला सुद्धा धनगरांना तर आदिवासींच्या या स्टिक फुलफुल कराव्या लागतील मग ते भौगोलिक क्षेत्र असेल बोली नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आताही द्या आम्ही लढायला तयार आहोत आम्ही तुमचे मावळे आहोत एवढी अपेक्षा व्यक्त करतो माझ्या तरुण मित्रांना सांगतो लढायचं नाही लढायचं आणखी सांगायचं राहून गेलं माझ्या मित्रांनी मला सूचना केली ठाण्याला साहेब आपण मागच्या दिवसाचा मोर्चा घेतला होता आमचे पाडे साहेब सर्व माझ्या आदरणीय आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील आधी असतील माझी असतील मी सर्वांना विनंती करतो ठाण्यामध्ये 30 तारखेला संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे तो प्रचंड मोठा मोर्चा करायचा आहे आपल्या सर्वांनी आवाजून उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र